उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मातोश्रीवर महत्वाची बैठक बोलावली आहे. या घडीची ही महत्वाची बातमी. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भात या बैठकी अंतर्गत चर्चा होणार असल्याचं कळत आहे. उत्तर पश्चिम मुंबईच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. अमोल कीर्तिकरांना ईडी समन्स बजावण्यात आलेलं आहे, त्यावर देखील या बैठकी अंतर्गत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर मातोश्रीवर महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. तातडीची ही बैठक असेल मातोश्रीवर बोलावण्यात आलेली. या बैठकीअंतर्गत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा होणार आहे. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून. स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात मातोश्रीवर तातडीच्या बैठकीचं बोलावणं आलंय? लागवी निश्चित, उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर तातडीची बैठक ही मातोश्रीवरती लावण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची बैठक असणार आहे. दरम्यान यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं. या बैठकीमध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी घोषित करण्यात त्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे आणि रणनीती एकूणच या बैठकीमध्ये ठरणार आहे. पुढील आगामी निवडणुकांसाठी कशा प्रकारे रणनीती असेल, कशा प्रकारे प्रचार असेल या संदर्भात किंवा आणखी काही मुद्दे असतील, किंवा नाराज असेल काही दुसरा काही जर मुद्दे असतील हे सुद्धा या बैठकीमध्ये चर्चेले जातील आणि यातून मार्ग काढला जाईल. अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीचं नाव घोषित केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकंदरीत नाराज नाट्य पाहायला मिळतंय, मात्र यावरती सुद्धा चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे आणखी एक जागा यामध्ये आता माहिती पडते ती म्हणजे हिंगोलीची सुद्धा, हिंगोली लोकसभा मतदारसंघासंदर्भात सुद्धा बैठक होणार असले समजतंय. या संदर्भात सुद्धा रणनीती आहे ती ठाकरे गटाची मातोश्रीवरती ठरणार आहे. अगदी स्वप्नील, आणि एक महत्वाचा मुद्दा यात म्हणजे मुंबईतल्या 6 जागा आहेत, यापैकी 5 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पण उत्तर मुंबई संदर्भात काय? उत्तर मुंबईत जी संभाव्य यादी करत जी समोर आलेली होती त्यामध्ये विनोद गोसाळकर यांचं नाव आघाडीवर होतं. या उत्तर मुंबईच्या जागेवर देखील या बैठकीअंतर्गत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. नक्कीच लागवी, उत्तर मुंबई संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा होऊ शकते. विनोद गोसाळकर यांच्या नावाची चर्चा होती, उमेदवारी त्यांना घोषित झाली होती, एकंदरीत पक्षाकडून त्यांचं नाव निश्चित झालं होतं, मात्र त्यांनी उमेदवारी नाकारली होती. मात्र आता पुन्हा त्यांची समजूत काढण्यात आली असल्याची माहिती आहे, त्यामुळे उत्तर मुंबई संदर्भात सुद्धा चर्चा होईल यामध्ये आणि विनोद गोसाळकर यांच्या नावावरती एकंदरीत या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब सुद्धा होऊ शकतो किंवा एकंदरीत पदाधिकाऱ्यांचं मन नक्की काय, त्यांचं मत नक्की काय या संदर्भात सुद्धा आढावा आहे ते उद्धव ठाकरे आजच्या बैठकीमध्ये घेतील. निश्चित. स्वप्नील धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणाचे असं सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.